सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। वेंगुर्ला शहरातील बारमाही पाण्याचे स्रोत असलेल्या ऐतिहासिक ब्रिटिश काळी नारायण तलाव भ्रष्टाचार प्रकरणी संबंधितांवर कारवाई होण्यासाठी वेंगुर्ल्यातील नागरी कृती समिती व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। नारायण तलाव निकृष्ट बांधकाम व भ्रष्टाचार प्रकरणी लोकायुक्तांकडे सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी संबंधितांवर वेंगुर्ले नगर परिषदेने कारवाई तात्काळ सुरू करावी या विषयावर नागरी कृती समितीने सर्वपक्षीय बैठक सोमवारी आयोजित केली होती। यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना या संदर्भात भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरवण्यात आले होते। त्यानुसार हे निवेदन नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांना देण्यात आले। या प्रकरणी नगराध्यक्ष दिलीप किरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, दादा सोपटे यांच्याशी चर्चा करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, प्रदीप वेंगुर्लेकर, व्यापारी संघ अध्यक्ष विवेक खानोलकर, विवेक आरोलकर, शिवसेना तालुका प्रमुख बाळा दळवी, काँग्रेस प्रांतिक सदस्य इर्शाद शेख, नंदन वेंगुर्लेकर, एम अरमान, ॲडव्होकेट मनीष सातारडेकर, वायजी कदम, लवतेरसे, शेखर काणेकर, स्वाभिमान महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, शिवसेना महिला संघटक सुकन्या नरसुले आदी उपस्थित होते। आणि मुख्याधिकारी माहिती दिली की MGB कडे ते तलाव आहे, हस्तांतरण झालेलं नाही आहे, त्यांची एजन्सी आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की एका डाव्या साईडच्या भिंतीमधनं पूर्ण पाणी वाहते, जो ब्रिटिशकालीन बंधारा आहे त्यातनं पाणी संपूर्ण लिकेज आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही नवीन भिंत घाला काँक्रीटची। तर त्या म्हणाले तसा आपण प्रस्ताव करून शासनाकडे पाठवतो आहे। आणि त्यांनी एक टेक्निकल बाजू सांगितली की MGPच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांवर केसेस दाखल केले आहेत आणि तो एक लिटिगेशनची बाब येतो आहे। MGP हे महाराष्ट्र शासनाचाच एक भाग असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घ्या आणि त्या ठिकाणी सन्माननीय पालकमंत्री दीपकभाई केसरकर त्यांना भेटून आम्ही पण त्यांच्या कानावर माननीय आमचे तालुका प्रमुख बाळा दळवी आणि आम्ही जाऊन त्यांना भेटणार आहोत आणि ही वस्तुस्थिती सांगणार आहोत। आणि मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन जर सांगितलं तर त्या केसमधनं काहीतरी सुवर्णमध्ये निघू शकेल आणि तातडीने त्यांनी मान्य केलं की आपण ती वॉल खणण्याची आचारसंहिता संपण्याचा प्रयत्न करतो। व त्याचप्रमाणे आम्ही त्यांना तो गाळ काढायला सांगितला। आज आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली तर तो गाळ गाळाने भरला होता, पाण्याचा स्रोत आहे अजूनही खाली, पण तो गाळ ज्यावेळी काढला जाणार त्यावेळी ते पाणी मिळणार। तर आज नगरपालिकेचे जे पदाधिकारी होते त्यांनी आणि अध्यक्ष होते त्यांनी कबूल केलं की आपण गाळ करण्याचं काम तातडीने सुरू करतो आणि नगरपालिकेची जी समस्या आहे त्याच्यावर आम्ही मार्ग काढतो। माननीय मुख्यमंत्र्यांची जाऊन त्या ठिकाणी भेट घेतो, पुन्हा MGPच्या अधिकाऱ्यांना एकत्र इकडे घेऊन आमची सर्वांची एक बैठक घेऊन त्याच्यातनं काय सुवर्णमध्ये काढता येईल ते पाहतो, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। अतिशय चांगल्या प्रकारे आजची आमची भेट झाली आणि ह्या बंद पडलेल्या फाईलला एक चांगल्या प्रकारे वाचा फुटली। भोले साहेबांनी माननीय लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्याची सुनावणी आत्ता 8 दिवसापूर्वी सुनावणी झाली, त्याच्यातही निर्देश माननीय लोकायुक्तांनी दिले की संबंधितांवर कारवाई करा आणि FIR दाखल करा किंवा त्या संदर्भात काय केले याची माहिती 14 जूनच्या सुनावणी सादर करा। अशा प्रकारे ह्या बंद झालेल्या फाईलला किंवा त्या नारायण तलावाला न्याय मिळतो आहे असं मी सांगू इच्छितो। आणि मी मुद्दा म्हणून आमच्या वेंगुर्ल्याच्या नागरिकांची आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की आमच्या हाकेला हात भो देऊन पक्षीय राजकीय मतभेद न वाढता सर्वजण एकत्र आले आणि हाच तर वेंगुर्ल्याचं वैशिष्ट्य आहे।